पुण्याच्या कॅम्प परिसरातून पोलिसांनी एका मोबाईल चोराला अटक केली आहे. आपली प्रेयसी रिक्षा चालकासोबत पळून गेल्यामुळे सर्व रिक्षा चालकांवर सूड घेण्यासाठी फक्त रिक्षा चालकांचे मोबाईल तो चोरायचा असं त्यानं पोलिसांना चौकशीत सांगितलं. आसिफ बोहरा शेख अर्थात अशरफ भाई शेख हा मूळचा अहमदाबादचा. आसिफला आपल्या प्रेयसी सोबत लग्न करायचं होतं. लग्नाला घरातल्यांचा विरोध असतानाही त्यानं अहमदाबाद मधील आपलं रेस्टॉरंट विकून प्रेयसी सोबत लग्न करण्यासाठी पुण्यामध्ये पळून आला. परंतु आसिफची प्रेयसी 2 दिवसांमध्येच आसिफ कडील पैसे घेऊन गुजरातला पळून गेली. तिचा शोध घेत आसिफ गुजरातला पोहोचला, पण तिनं एका रिक्षा चालकासोबत लग्न केल्याचं त्याला कळलं. त्याला मोठा धक्का बसला. त्याच्या मनात रिक्षा चालकांबाबत राग निर्माण झाला आणि त्या रागातच रिक्षा चालकांना धडा शिकवण्यासाठी त्यानं त्यांचे मोबाईल चोरायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी आसिफ शेख याला दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केलं असता त्याची कोर्टानं 27 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. त्याच्याकडून 12 मोबाईल हस्तगत करण्यात आले असून आतापर्यंत त्यानं शहरातील 70 पेक्षा जास्त रिक्षा चालकांचे मोबाईल चोरले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी दिली. हे आसिफ उर्फ भोरा आरिफ भाई शेख बेरोजगार आहे. 37 वर्षाचा युवक आहे. मूळचा हा राहणारा अहमदाबादचा आहे, अहमदाबाद गुजरातमध्ये. आता त्यांनी चौकशीमध्ये आम्हाला असं सांगितलं की अहमदाबाद गुजरातमध्ये त्याची एक प्रेयसी होती आणि ते प्रेयसी इथं आले होते, नंतर त्याच्यात पैसे घेऊन पळून गेली आणि अहमदाबादच्या कुठल्या तरी रिक्षावाल्याबरोबर ती पसार झाली. त्यामुळे जर थोडंसं रिक्षावाल्यावरती जास्त हे होतं आणि आता पुणे शहरामध्ये त्यांनी जवळजवळ 60 ते 70 रिक्षावाल्यांना अशा प्रकारचं फसवून त्यांच्याकडनं मोबाईल चोरलेला आहे. याची मोठी सप्रंटी कशी आहे की कुठल्याही रिक्षामध्ये बसायचं, स्मार्टफोन ज्याच्याकडे आहे असेच रिक्षावाले हे करायचे, घेरायचे आणि त्यांच्या रिक्षामध्ये बसल्यानंतर की एका ठिकाणी ज्या डेस्टिनेशनला तो जाईल तिथे उतरून रिक्षावाल्याला सांगायचं की तुझा मोबाईल दे जरा मला बोलायला आणि माझ्याकडे जरा प्रॉब्लेम झालेला आहे, मोबाईल स्विच ऑफ आहे किंवा अजून चार्जिंग नाही आहे. आणि तो मोबाईलवर बोलत बोलत त्याला पैसे आणून देतो असा बहाणा करून ते मोबाईल घेऊन पसरवायचं. CCTV कॅमेरे आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळाले होते. आता लष्कर पोलिसला 4 केसेस, 2019 एक केस आहे आणि 2020 3 केसेस आहेत. त्यामुळे आमचे पोलीस प्रदीप हवालदार शितोळे, APR राऊत, APR शिळमकर, PSI डोंगळे, पोलीस नायक भोसले आणि बरेचशी टीम IMA बरोबर आपण कामाला लावले होते. एक त्याच दिवशी हा पुणा कॉलेजच्या जवळपास राहतो म्हणून आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत ताबडतोब खबर मिळाली की तो आलेला आहे मोबाईल घेऊन आणि मग असा सापळा लावून त्याला अटक केली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांना बारामतीत लक्ष केलं आहे. बारामतीतील शारदा प्रांगणपासून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढून राजू शेट्टी यांनी आपला निषेध नोंदवलाय. प्रांत कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. यावेळी प्रांताधिकारी यांना मोर्चाचं निवेदन देण्यात आलं. शरद पवार साहेबांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, सरकारनं निर्णय बदलावा यासाठीच त्यांना साकडं घालण्यासाठी बारामतीत आलो आहे आणि मला वाटतं की ते शेतकऱ्यांच्या बाजूनं राहतील आणि न्याय देतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारनं 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावर आमचा विश्वास नाही. त्याऐवजी महिन्याला 75 कोटी खर्च करायला लागलेला काल मंत्रिमंडळात निर्णय झालेला आहे. हे 75 कोटी चोरांना न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 रुपये प्रमाणे अनुदान म्हणून द्यावेत असं म्हणत त्यांनी यामध्ये पवार साहेबांनी हस्तक्षेप करावा असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. दरोडा टाकलेला आहे राज्याच्या तिजोरीवर गेल्या 3 महिन्यामध्ये आणि काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की पुन्हा यांना 2 महिने दरोडा टाकायला परवानगी मिळालेली आहे. दररोज 10 लाख लिटर दूध पुन्हा यांचं सरकार खरेदी करणार आहे. माझं सरकारला सांगणं आहे, मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, जरा डोळे उघडा, मातोश्रीच्या बाहेर पडा आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे बघा. हे आदिबाबांचे चोर कशा पद्धतीनं चुरटा लागत हे बघा. याच्यामध्ये शिवसेनेचे नेते आहेत, याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आहेत, याच्यामध्ये भाजपचे नेते आहेत, याच्यामध्ये काँग्रेसचे नेते आहेत, म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा याच्यामध्ये सुटलेला नाही. सगळ्यांनी संघनमताने तुम्ही आम्ही मावस भाऊ दोघे मिळून वाटून खाऊ अशा पद्धतीने चाललेलं आहे सगळं आणि म्हणून याच्याबद्दल कुणी बोलत नाही. अरे तुम्ही दररोज 10 लाख लिटर दूध खरेदी करणार, 10 लाख लिटरचं किती झालं पैसे? 2.5 कोटी रुपये. म्हणजे दररोज
25 रुपये 2.5 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीवर पडणार, 2 कोटी रुपये वाहतुकीला जाणार. आणि आम्ही काय सांगतोय, आम्ही सांगतोय आमच्या खात्यावर 5 रुपये खर्च जमा करा, त्याला 2.5 कोटी खर्च येणार आहेत, पण आमच्या खात्यावर नीट येणार आहेत. महिन्याला 75 कोटी रुपये खर्च करायला लागलेला आहात, तो निर्णय काल मंत्रिमंडळामध्ये आलेला आहे. ते 75 कोटी या चोरांना जिन्ना देता आमच्या खात्यावर ते 5 रुपये प्रमाणात जमा करा, एवढाच आमचं म्हणणं आहे. आणि यासाठी पवार साहेबांनी हस्तक्षेप करावा असं आमचं म्हणणं आहे. धुळे इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. गुडलक चौकात झालेल्या या आंदोलनात धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, तसंच शासनानं शिक्षण शुल्क कमी करावं अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांकडे पैसा नाहीये, विद्यार्थ्यांच्या पालकांकडे पैसा नाहीये, आणि हे सर्व होत असताना विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते काल धुळ्यामध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे गेले होते आणि विद्यार्थ्यांच्या हितार्थ गोरगरीब विद्यार्थ्यांची मागणी होती त्या मागणीला घेऊन गेले होते. 30% शुल्क या शैक्षणिक वर्षाची कपात करण्यात यावी अशी मागणी होती. त्याच्यासोबतच परीक्षा यावर्षी झालेल्या नाही आहेत तर परीक्षा शुल्क परत द्या अशी मागणी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते करत होते. परंतु अब्दुल सत्तार यांच्या बोलण्यावरनं त्यांच्या तिकडच्या पोलीस प्रशासनाने विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केलेली आहे आणि याचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आम्ही याचा निषेध करतोय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अन्य अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तसंच पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुण्यात कोविडचा आलेख सध्या स्थिरावलाय, मात्र धोका टळलेला नाही. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत. धोका पूर्णपणे टळला नसल्यामुळे जिम, रेस्टॉरंट, मंदिरं खुली करण्याबाबत परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल. त्यात घाई करता येणार नाही यावर निश्चितच सरकार योग्य निर्णय घेईल. तसंच मंदिरं मशिदी उघडा ही मागणी सर्व स्तरातून होत आहे असंही त्यांनी सांगितलं. मंदिरं मशिदी उघडा अशी मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. या मागणीचे विचार सरकारनं देखील केला असेल, थोडा धीर धरा अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दूध दरवाढीसाठी अनेक मोर्चे निघाले आहेत. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी हे आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आहेत आणि कुणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. राजू शेट्टी बारामतीत आंदोलन करतायत, इथं कुणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाचं मी लोकशाही दृष्टिकोनातून स्वागत करते. अशा विविध विषयांवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज चर्चा केली. मला असं वाटतं आता तुम्ही बघताय पुण्याची परिस्थिती, पुण्यात म्हणजे स्टेबिलिटी नक्की आलेली आहे, पण ज्याला आपण म्हणतो कंप्लीटली आउट ऑफ डेंजर आपण नाही आहोत अजून. त्याच्यामुळे कुठली रिस्क घेणं किती संयुक्तिक आहे का नाही ह्याची चर्चा एक्सपर्ट्सनी हा निर्णय घेतला पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं कदाचित तुम्हाला आता हा व्ह्यू कन्झर्वेटिव्ह वाटत असेल, पण मला वाटतं लार्जर पिक्चरमध्ये एखादा 8-10 दिवस पुढे मागे झाले तरी काही नुकसान नाही. कारण एक तर आता आपलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप सुधारणा आली आहे आणि गेल्या 10 दिवसात कंप्लीट स्टेबिलिटी पुण्याच्या नंबर्समध्ये आलेली आहे. तर अजून एक 8-10 दिवसात जर ते सगळं हातात आलं तर माझा विश्वास आहे पालकमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री त्याचा निर्णय घेतील. माननीय राजू शेट्टींचा मी नेहमी मनापासून स्वागतच करते. आमचे ते महाराष्ट्राचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आहेत. आणि तुम्ही बघा ह्याच तर आधीच्या सरकार आणि आमच्या सरकारमधला फरक आहे. आमचं सरकार हे दडपशाहीचं सरकार नाही आहे. प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं कुणालाही आंदोलन करायची इच्छा झाली तर त्याचं मी तरी डेमोक्रेटिक सिस्टममध्ये मनापासून स्वागत करतो. कोरोनामुळे यंदा पुण्यातील मानाच्या आणि इतर प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांनी प्राणप्रतिष्ठापना धार्मिक कार्यक्रम साधेपणानं केले आहेत. त्यानुसारच आता गणपतींच्या मूर्तींचं विसर्जन देखील मिरवणूक न काढता उत्सव मंडपातच केलं जाणार आहे अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली. परंपरेनुसार पुण्याचे महापौर सकाळी 10:30 वाजता
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करतील आणि नंतर कसबा गणपतीचं विसर्जन होईल. त्याचप्रमाणे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन दुपारी 12:15 होईल. नंतर श्री गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन करून एका तासानं मानाचा 5वा केसरीवाडा गणपतीचं विसर्जन करण्याचा निर्णय या मंडळानं घेतला आहे. यावेळी पत्रकार परिषदेला मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, मानाचा 5वा केसरीवाडा गणपतीचे अनिल सपकाळ, अखिल मंडळी मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन यांच्यासह नितीन पंडित तसंच पृथ्वीराज परदेशी यांची या प्रसंगी उपस्थिती होती. आपण यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करत आहोत. शासन आणि प्रशासनाचे खूप खूप आभार आणि त्यांना धन्यवाद आहेत की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा आपल्याला करायला त्यांनी परवानगी दिली. त्याबाबत गणेशोत्सवाचे 5 दिवस झालेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने दर्शन घेणाऱ्याचा कल जो आहे हा जास्ती प्रमाणात आहे. साधारण 5% ते 60% लोकच रस्त्यावर आलेली आहेत आणि याबाबतीत शासनाने केलेल्या सगळ्या प्रयत्नाचं मनापासून कौतुक, सर्व मंडळांचं कौतुक, कारण शासनाच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक मंडळांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. गणेशोत्सवाचा सगळ्यात आकर्षणाचा जो केंद्रबिंदू असतो ते आपली विसर्जन मिरवणूक. यावर्षी विसर्जन मिरवणूक तर नाहीच आहेत, परंतु आम्ही पारंपरिक ज्या विसर्जनाच्या वेळा आहेत त्याच्यातही आम्ही बदल केलेला आहे. परंपरेप्रमाणे महापौर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून, श्री कसबा गणपतीला पुष्पमाला अर्पण करून गणपतींचं विसर्जन केलं जाणार आहे आणि हे टप्प्याटप्प्याने 1-1 तासाची वेळमध्ये ठेवून आम्ही हे करणार आहोत. साधारण 10:30 महापौर श्री कसबा गणपतीला पुष्पमाला अर्पण करतील आणि त्यानंतर कसबा गणपतीचं विसर्जन होईल. त्यापाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, टिळक आणि यावर्षी सगळ्यात मोठी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जे रात्रीच्या गणपतींचं जे आकर्षणाचे जे 3 गणपती असतात त्यातला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा जो गणपती आहे याचं विसर्जनसुद्धा दुपारीच केलं जाणार आहे. कारण या कोविडच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होऊ नये, कोणीही बाहेर येऊ नये याच्यासाठी. दुसरं याच्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कुणीही कसलीही मिरवणूक काढणार नाही आहेत.